आणि एकूण या ठिकाणचं चित्र नेमकं कसं होतं जाणून घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडनं. अक्षय, मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आहे, इकडचं प्रचाराचं चित्र, एकूणात वातावरण याविषयी. अश्विन, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना ठाण्यामधून सुरू झाली होती, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गदारोळ या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान झाला. सुरुवात ठाण्यापासूनच करूया. ठाणे लोकसभा मतदारसंघ तब्बल 20 लाख मतदार या ठिकाणी आहेत. गेल्यावेळी देखील या ठिकाणी 50% वगैरे मतदान झालं होतं. यावेळी थोडं मतदानाचा टक्का वाढू शकतो अशी शक्यता आहे. पण यामध्ये मीरा भाईंदर पासून ते नवी मुंबईपर्यंत सगळे वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे नेते एकत्र आहेत. आणि मुख्य लढत जी आहे ती एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत मानले जाणारे नरेश म्हस्के विरोधात उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जाणारे राजन विचारे यांच्यामध्ये. तर यामध्ये विचारे यांना प्रचाराला प्रचंड मोठा वेळ मिळाला होता. त्यांनी प्रचंड प्रचार केलेला आहे, प्रत्येक गल्लोगली जाऊन प्रचार केला आहे. दुसरीकडे नरेश म्हस्के यांना वेळ कमी मिळाला प्रचाराला, पण त्यांनी प्रचारामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांची यंत्रणा जी होती ती चांगली तगडी होती, त्यामुळे घरोघरी ते देखील पोहोचू शकलेले आहेत. ह्या दोघांचा मध्ये विचार केला तर आपल्याला खरी शिवसेना विरोधात खोटी शिवसेना असा प्रचार करताना देखील दिसून आला होता. उद्धव ठाकरे स्वतः आले होते, एकनाथ शिंदे पूर्णतः या निवडणुकीसाठी प्रयत्न करतायत, रात्रंदिवस या ठिकाणी बैठक आहेत, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची आहे. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी श्रीकांत शिंदे आहेत. जे श्रीकांत शिंदे गेल्या 2 टर्मचे खासदार आहेत आणि यावेळी मात्र त्यांच्या विरोधात जो उमेदवार आहे तो आहे वैशाली दरेकर आहेत. ह्या ज्या आहेत त्या नवीन आहेत, मात्र त्यांचा देखील प्रचार करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचले होते. त्या ठिकाणी देखील शिवसैनिक जे आहे ते आमच्या बरोबर आहे असा विश्वास जो आहे तो उद्धव ठाकरे यांना आहे. मात्र त्या ठिकाणी गणित वेगळी आहेत. डोंबिवली मतदारसंघ असेल किंवा मनसेचे राजू पाटील त्या ठिकाणी आहेत आमदार म्हणून, त्यामुळे त्या ठिकाणचा जो मतदारसंघ आहे तो मुंब्र्यापासून ते थेट अंबरनाथपर्यंत आहे. त्या ठिकाणी देखील चुरशीशी लढत आहे. जरा पुढे गेलो आपण तर तिकडे भिवंडी मतदारसंघ येतो, जो शहापूरपासून भिवंडीपासून कल्याण पूर्व पश्चिमपर्यंत येतो. या ठिकाणी कपिल पाटील जे 2 टर्मचे आमदार आहेत, मंत्री होते, त्यांच्या विरोधात बाळ्यामामा सध्या उभे आहेत. बाळ्यामामा यांचा प्रचंड प्रचार आहे, त्यासाठी त्या मोठी संख्या जी आहे भिवंडीतल्या अल्पसंख्याक लोकांची ती त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. तर दुसरीकडे कुणबी मतं महत्वाची आहेत, जी मतं कोणाला जाणार हे कळत नाही, कारण की त्या ठिकाणी निलेश तांबरे हे देखील उभे आहेत जिजाऊ संस्थेकडून. अशा प्रकारे तिरंगी लढत त्या ठिकाणी होणार आहे. कपिल पाटील यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. आणि चौथा मतदारसंघ पालघर, त्या ठिकाणी पालघरच्या ठिकाणी काय झालं तर जे गावीत होते त्यांना तो उमेदवारी दिली नाही, मात्र त्या ठिकाणी देखील खरं अक्षय जसं तू म्हणतोस, त्यामुळे पालघर असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर मतदारसंघ ठाणे जिल्ह्यामधले जसं आपण चर्चा करतोय, तिकडे देखील आता चुरस शिगेला पोहोचले. पाहूया आता नेमका मतदार राजा कुणाला कौल देतोय. अक्षय धन्यवाद माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.